मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे की जो एक वॉल इंटॅक्ट होता त्या वॉल मधून सक्सेसफुली ट्रान्सफर सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्याला अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्या गॅस ट्रान्सफर झाल्यानंतर या ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर येईल. आमच्या अंदाजाप्रमाणे या सर्व गोष्टींना तरी 1 ते 1.5 तास कमीत कमी लागतील. अधिकाऱ्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक कक्ष बनवला आहे जिथून जेणेकरून ते सगळ्या सूचना करू शकतील आणि परिस्थितीवरती नियंत्रण ठेवू शकतील. अत्यंत मायक्रो अशी ही सिस्टीम आहे ज्याच्यामधून एका टँकरमध्ये दुसऱ्या टँकरमध्ये आता गॅस जो आहे शिफ्ट करण्यात येऊ शकतो. त्यापूर्वी घोस पाईप्स नावाचा एक प्रकार असतो, या घोस पाईप्सनी हा गॅस घेता येतो का की त्याचं रेडिएशन ग्रीन कलरच्या वायूत झालेलं आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जर हा गॅस लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर हा घोस पाईप्सनी दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्यात येऊ शकतो अशी माहिती महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी काही वेळापूर्वी दिली. मात्र त्यापूर्वी ह्या गजबजलेल्या परिसराचं दृश्य आपण बघू शकतो. इथं पोलीस, मीडियाकर्मी, वैद्यकीय अधिकारी